नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एक महाराष्ट्र शासनामार्फत एक नवीन जाहिरात जी प्रसिद्ध झाली आहे 162 जागांसाठी, त्याबाबतची माहिती घेणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेल मध्ये मी माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। काल आपण मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत गट क मधील पदांसाठी जी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याबाबतची माहिती घेतलेली होती। आज क्लास सी किंवा गट ब मधील पदांसाठी भरतीची माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत। वेतन तुम्हाला 38,600 ते 1,22,800 काही पदांसाठी, तर याच्यापेक्षाही चांगलं वेतन तुम्हाला उरलेल्या सर्व पदांसाठी या ठिकाणी मिळत आहे। कायमस्वरूपी नोकऱ्या तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता, ज्यामध्ये वय तुमचं 18 ते 38 वर्ष ओपन साठी राहणार आहे, त्यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट घेणार आहोत। त्यागोदर मित्रांनो, महाजॉब चॅनल नसाल तर मेक शुअर चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा। तर बघा मित्रांनो, जी जाहिरात प्रसिद्ध झालेली त्या सर्व जाहिराती महाराष्ट्र शासनाच्या अंडर येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत प्रसिद्ध झालेल्या आहेत। काल सुद्धा दोन जाहिराती ज्या होत्या प्रसिद्ध झालेल्या होत्या गट क साठी, त्यांची माहिती आपण घेतलेली होती। आज गट ब साठी चार एकूण जाहिराती चार वेगवेगळ्या पदांसाठी प्रसिद्ध झालेल्या आहेत, ज्याची संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। पदांची माहिती घेऊया, कोणकोणती पदे आहेत आणि त्यासाठी प्रत्येक पदासाठी मी क्वालिफिकेशन सुद्धा त्याच ठिकाणी सांगणार आहे। यामध्ये बघा, पहिलं जे पद आहे ते महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील विविध सर्व पदे ही याच विभागामध्ये मित्रांनो भरली जाणार आहे, ज्यामध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालयासाठी ही भरती होत आहे। यामध्ये पहिलं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक मराठी गट ब मधलं राजपत्रित हे पद आहे। टोटल 32 जागा आहेत, अगेन 32 जागांपैकी 20 जागा ह्या सर्वसाधारण आहेत, तर महिलांसाठी 10 जागा, खेळाडूंसाठी 2 जागा रिझर्व त्यांनी ठेवलेल्या आहेत। 20 परत या ठिकाणी जर हॉरिझॉन्टल रिलॅक्सेशन बघितला तर 32 पैकी 14 जागा या अराखीव आहेत, खुल्या गटासाठी आहेत, तर एकूण आरक्षित जे आहेत ते 18 जागा आहेत। आरक्षित जागांची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर या पदासाठी मित्रांनो उच्च श्रेणी लघुलेखक मराठी पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय पाहिजे बघा, तर माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अर्थात 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आणि त्यानंतर मराठी लघुलेखनाची गती 120 शब्द प्रतिमिनिट व मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रतिमिनिट इतक्या गतीची तुम्हाला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। हे पहिलं पद आहे। दुसरं पद सेमच कॅटेगरीमधलं आहे मित्रांनो, फक्त उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजीसाठी हे भरती होत आहे। गट ब मधलंच राजपत्रिक हे पद आहे, ज्याचे टोटल 30 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। 30 जागांपैकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वसाधारणसाठी 19, महिलांसाठी 9, तर खेळाडूंसाठी 2 जागा रिझर्व आहेत, त्यामध्ये सुद्धा अराखीवच्या 15 आहेत, खुल्या गटासाठी एकूण आरक्षित 15 जागा आहेत। आरक्षित बाबत पदांबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर यासाठी शैक्षणिक अर्हता बघा, सेमच क्वालिफिकेशन राईट, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र वर्षा उत्तीर्ण, त्यामध्ये 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, आणि इंग्रजी लघुलेखनाची गती 120 शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रतिमिनिट इतक्या गतीची तुम्हाला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। त्यानंतर तिसरं पद आहे मित्रांनो निम्न श्रेणी लघुलेखक मराठी गट ब मधलं पद आहे राजपत्रिक, टोटल 55 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। या 55 जागांपैकी सर्वसाधारणसाठी 36 जागा, महिलांसाठी 17, खेळाडूंसाठी 3, तर अनाथासाठी 1 जागा आहे। त्यावर जर हॉरिझॉन्टल कॅटेगरी बघितली तर अराखीव खुल्या गटासाठी टोटल 21 जागा आहेत, तर एकूण आरक्षित 34 जागा आहेत। तुम्ही आरक्षित जागा ज्या रिझर्वेशन वाईज आहेत त्याबाबतची माहिती या ठिकाणी घेऊ शकता। या ठिकाणी कॅटेगरी आहे, त्याच्या खाली पदांची माहिती त्यांनी दिलेली आहे। यासाठी क्वालिफिकेशन बघा, अगेन 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पहिला क्रायटेरिया। दुसरा क्रायटेरिया मराठी लघुलेखनाची गती 100 शब्द प्रतिमिनिट व मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रतिमिनिट इतक्या वेगाची तुम्हाला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। 55 जागा आहेत, ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर पुढचं पद जे आहे शेवटचं पद निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजी गट ब मधलं पद आहे राजपत्रिक, टोटल 45 जागा भरल्या जाणार आहेत। 45 जागांपैकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वसाधारणसाठी 29, महिलांसाठी 14, खेळाडूंसाठी 2 जागा रिझर्व आहेत। अगेन हॉरिझॉन्टल कॅटेगरी अंतर्गत अराखीव मध्ये टोटल खुल्या गटामध्ये 16 जागा आहेत, तर एकूण आरक्षित 29 जागांसाठी भरती या ठिकाणी होत आहे। तुम्ही आरक्षित जागांची माहिती कॅटेगरी वाईज दिलेली आहे ती या ठिकाणी चेक करू शकता। क्वालिफिकेशन बघा, 10वी उत्तीर्ण, त्यानंतर इंग्रजी लघुलेखनाची गती 100 शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रतिमिनिट क्या वेगळी तुमच्याकडे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या 45 जागांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता। 4 जागांसाठी मी पदांची माहिती या ठिकाणी सांगितली आहे, 4 पदांसाठी जी जागा आहेत माफ करा त्यांची माहिती मी या ठिकाणी सांगितलेली आहे, त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता 4 पदांसाठी मी या ठिकाणी कव्हर केलेली आहे। आता आपण
सॅलरी बँड आणि एज लिमिट या ठिकाणी बघूया. सॅलरी बँड पहिल्या दोन पदांसाठी जे उच्च श्रेणीमध्ये आहेत त्या पदांसाठी बघा 41,800 ते 1,32,300 हा पे स्केल तुम्हाला मिळत आहे. एज लिमिट सर्व पदांसाठी सेमच राहणार आहे मित्रांनो, 1 ऑगस्ट 2022 रोजी कॅल्क्युलेट केलेला आहे. 18 ते 38 वर्ष ओपनसाठी, 18 ते 43 वर्ष मागासवर्गीय अदुग आणि अनाथसाठी, 18 ते 43 वर्ष प्रावीण्यप्राप्त खेळाडू मध राखीव असाल किंवा मागासवर्गीय असाल तर माझ्या सैनिकांना 3 वर्ष कालावधी तुम्हाला या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळत आहे. आणि दिव्यांग उमेदवारांना 18 ते 45 वर्षापर्यंत एज लिमिट राहणार आहे. तर वेतन श्रेणी दुसऱ्या पदांसाठी बघा, जी निम्न श्रेणी लघुलेखक पदे आहेत त्यांसाठी 38,600 ते 1,22,800 हा पेस्कल तुमचा या ठिकाणी राहणार आहे. ज्यामध्ये अगेन वयोमर्यादा बघा 1 ऑगस्ट 2022 रोजी कॅल्क्युलेट केलेला आहे, सेमच राहणार आहे. 18 ते 38 वर्षे ओपनसाठी, 43 वर्षे या ठिकाणी मागासवर्गीय अदुग अनाथसाठी, खेळाडूंसाठी माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे. या पदांसाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल एमपीएससीच्या वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे. त्याच ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन त्यांची माहिती मिळेल, ती तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. नोटिफिकेशन सर्व एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहेत. त्याबरोबर यासाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी बघा 22 एप्रिल 2022 14:02 ते 12 मे 2022 रात्री 11:59 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी फी बघा अराखीव अर्थात खुल्या गटासाठी 394 रुपये तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल आणि अनाथांसाठी 294 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे, जी नॉन रिफंडेबल राहणार आहे. त्यामुळे नक्कीच टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज चांगल्या आहेत मित्रांनो. काल सुद्धा टायपिंग रिलेटेड विविध जागांसाठी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, तुम्ही सर्व ठिकाणी अप्लाय करू शकता जर तुमच्याकडे स्पेसिफिक क्वालिफिकेशन असेल तर टायपिंगचं, आणि यासाठी नक्की प्रयत्न करू शकता. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयामध्ये आणि बृहन्मुंबईतील महत्वाच्या विभागांमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे. या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करा. महाजॉब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळत राहतील, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि नक्कीच तुम्हाला अशाच प्रकारचे डेली व्हिडिओ देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत राहीन. त्यामुळे मेक शुअर सबस्क्राईब करा. तुम्हाला या भरतीबाबत काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि नक्की चॅनलला तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करत राहा. धन्यवाद.